दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना दरोडा टाकण्यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून नागरिकात असलेली गुन्हेगारांची भीती कमी करण्यासाठी पाचपावली पोलिसांनी परिसरात धिंड काढत असे आरोपी असल्यास न घाबरता तक्रार करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. वाढत्या गुन्हेगारीवर रोख लावण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या पद्धतीने कारवाई करताना दिसत आहे. सोबतच नागरिकांमध्ये आरोपीबद्दल निर्माण झालेली भीती घालवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. अशातच पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान माहिती मिळाली होती की काही आरोपींची टोळी रेल्वे लाईनजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत बसलेली आहे. पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले व अंगझळती घेतली असता त्यांच्याकडून 2 तलवारी, मिरची पावडर, नॉयलॉन दोरा, दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले व परिसरात आरोपींची धिंड काढली. आता पोलिसांच्या या नव्या पद्धतीचा आरोपीवर काही परिणाम होतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बरोबर आहे. माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि सह आयुक्त तसं पोलीस उपायुक्त यांच्या आदेशाने की गुन्हेगारी वाढलेली आहे, त्यांना कंट्रोल कसं करता येईल त्या पद्धतीने आम्हाला ज्या सूचना दिल्या वरिष्ठांनी त्या पद्धतीने गुन्हेगारी रेकॉर्डवर गुन्हेगार, MPD रिलीज, मोका रिलीज, 302 रिलीज, त्या सर्व गुन्हेगारांची पोलीस स्टेशन येऊन परेड घेण्यात येते. काल दुपारी 12 लोकांना आणलं, संध्याकाळची DBG आली, त्यांना परत रात्रीच्या मोहिमेला पाठवलं. आम्ही इथंच रात्रभर थांबून त्या मोहिमेमध्ये पेट्रोलिंगला पाठवले. पेट्रोलिंग दरम्यान त्यांना खबर मिळाली, ते आम्हाला दिली खबर, त्याची आम्ही प्लॅनिंग बनवलं की त्या जर दरोडा करण्याची तयारीत आहे अशी खबर असेल आपण आपली तयारीनिशी जायला पाहिजे. 2 पंच घेऊन त्या ठिकाणी छापा मारले. ते कलकत्ता रेल्वे पटरी म्हणून आहे, सुनसान जागा आहे. त्या ठिकाणी 2 दरम्यान काही आरोपी असल्याची खबर मिळाली तर त्या ठिकाणी आमच्या लोकांनी छापा मारली. तिथं ओमप्रकाश रुगवानी त्याच्यावर कमीत कमी 16 गुन्हे शरीराविरुद्ध आणि मालमत्तेवर गुन्हे दाखल आहे. सागर उर्फ मंडलर रंबाळे 21 त्याच्यावर 5 गुन्हे दाखल आहे. आकाश पानतावणे 32 त्याच्यावर 25 गुन्हे दाखल आहे. कुणार करवाडे त्याच्यावर वय 22 त्याच्यावर 2 गुन्हे दाखल आहे. एक विधी संघर्षित बालक आहे त्याच्यावर पण 4 गुन्हे दाखल आहे. असे लोक आमच्या ताब्यात मिळाल्यावर त्या ठिकाणी पूर्ण सर्च केले. 2 तलवारी, 1 चाकू, मिरची पावडर, नायलॉन दोरी ह्या ज्या वस्तू आहेत दरोडा करण्यासाठी काय काय लागते हे सर्व त्यांची तयारीनिशी लोक सापडले. त्यांच्यामुळे त्यांना ताब्यात घेतले. DB पथक प्रमुख सोमवंशी आणि त्यांचे पथक नाईटचे ते सर्वांनी आणले, त्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली आणि तपास सध्या PSI खाडे हे करत आहे.